लक्ष्मण गोटे, नंदू गोटे, विश्वनाथ गोटे आणि त्यानंतर नक्कीच आपण बघतो की मिस्टर गौरव भाई असतील, सचिन भाई असतील, सगळ्यांचं आपण सरस स्वागत करूया. काय जबरदस्त स्पर्धा, शेवटचा दिवसाचा या स्पर्धेचा. मानवरांचं देखील आपण शब्द सुनाने सरस स्वागत करूया, कारण की सांगायच्या सत्रामध्ये आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब देखील मात्र या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की पुंडलिक भाऊ वागीर साहेब हे देखील सातत्याने मात्र प्रत्येक दिवसामध्ये एक मोठं योगदान देण्यासाठी या स्पर्धेला मात्र उपस्थित असतात. आपण बघतो की प्रभाकर अप्पा हे देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा समावेश आपण बघतो की नक्कीच गोटे साहेब देखील मात्र येथील व्यासपीठावरती. सगळ्या मानवरांचा शब्द सुमनाने मी सरचं स्वागत करेन. पंतांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की गौरक आणि त्याचा साथीदार हेमराज. Thank you. जोड़ी मैदानाच्या आत मध्ये आणि पहिला गोलंदाज जयराम यास सामना सुरू होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा ओम श्री गणेशाला नमन करतो. आणि नक्कीच आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. बुधवारचा दिवस जमलेला माझ्या सर्व क्रीडाशकांचा सर्व मानवरांचा शब्द सुनाने पुनश्च एकदा सरस स्वागत करतोय. वळतोय मॅच कडे. पहिला चेंडू आजच्या दिवसातला, पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याची पूर्व संकल्पना दाखल होती. चेंडू थोडासा थांबून आला. सुंदर खेळपट्टी, अप्रतिम मैदान, चारी बाजूला नक्कीच सोनेरी पिवळी गुलाबी हिरव्या पट्टीने मैदान सजलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे झेंडे देखील बघायला भेटतात, कारण की का उल्लेख करावा लागेल राष्ट्रवादी चषक. आमचे गुणलेखक मिस्टर पप्पूभाई हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती मात्र उपस्थित असताना हातामध्ये घेतली लेखणी, सुरुवात केली पहिल्या चेंडूची. गोलंदाज गोलंदाजी मारकृती जयराम. षटकातील दुसरा चेंडू या वेळेला नक्कीच अक्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्व तयार केली होती. चेंडू थोडासा थांबून येतोय आणि चेंडू थोडासा थांबून आल्यानंतर बघतो की नक्कीच डॉट चेंडू. दोन चेंडू निर्धाव आणि दोन चेंडू निर्धाव असल्यानंतर नक्कीच लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होते. रवी तयार, हो क्या बात है, आउट साइड टॉप स्टंपला चेंडूला ठेवलंय. जोरदार अपील, विश्वास भरी अपील, परंतु विश्वास जास्त आणि उल्लास कम. सलग तीन चेंडू डॉट आणि सलग तीन चेंडू डॉट असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू यावेळेला सक्सेसफुल प्रमाणे फटका खेळतोय. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय आणि मिड विकेटच्या रिजन मधून चेंडू निसरता झाल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेली बहुदिवस स्पर्धा राष्ट्रवादी चषकाचा आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील पहिला चौकार येतोय, ज्याच्या बॅट मधून येतोय चौकार. मिस्टर रवी रविचंद्र सूर्य तारा नक्कीच या ठिकाणी चमकेल का, हा देखील प्रश्न असेल. देऊया डीजेला संधी अगदी दोन सेकंदाचा सुंदर सुमधुर.
चेंडू ऑन साइड मध्ये फेकून दिले चेंडूला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय. एक धाव खात्यामध्ये एक धावाची भर पडत असताना फलकावरती धाव संख्या आपण पाहतोय की पाच धाव संख्या रवी आणि त्याचा साथीदार असेल तो वैभव. वैभव पहिल्यांदा स्ट्राइक इनला पोहोचतोय षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते पाच पॉवर पेच षटक पहिलं आणि पाच चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राइक इनला वैभव. वैभव नवीन काहीतरी करावं लागेल आणि त्याच अनुषंगाने बघतो की लेफ्ट आर्म फास्ट राउंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फलंदाज सफल तर झाला होता आणि त्यानंतर बघतो की पंचांचा कॉल येतोय तो व्हाईटचा, कारण की डाऊन द लेग इट इज अ कॉल व्हाईट. पहिली अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली आणि पहिली धाव अवांतर येत असताना धावसंख्या टीमची आपण पाहू शकाल की सहा धावसंख्या. कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झाला नाही, कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद न झाल्यानंतर आपण बघतो की पावरप्लेचा पहिलं षटक शेवटचा चेंडू जयराम करतोय गोलंदाजी. ओ हो, वेट अँड वॉच मध्ये फटका खेळण्याची पूर्व तयारी, जोरदार अपील पिंपणारे संघाकडनं. परंतु पंच देखील तटस्थ घाटाघाटाचं पाणी पिलाय. पंचांचा जर विचार केला तर नक्कीच सलग साडेतीन सेवा सामन्याची पंचांची भूमिका सिद्ध करणारे भाऊराज आणि त्याचा साथीदार असेल तो मिस्टर गौरव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली सहा धावसंख्या. अद्याप या ठिकाणी दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती नक्कीच योगेश. राईट आर्म ऑफ द विकेटच्या बाजूने दहा बारा फलंदाज स्टार्ट करताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज योगेश. पहिला चेंडू इन साइड आउट एरियामध्ये वन हँड कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द टूर्नामेंट. फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद होतो या ठिकाणी कुट्टीचा बडा संघाचा. बॅक टू द पेव्हिलियन डीजे. राईट आर्म ऑफ द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, कारण की प्रेशर निर्माण झाला होता आणि प्रेशर निर्माण होत असताना यावेळेला नक्कीच व्हाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. पहिल्या षटकामध्ये एक व्हाईटचा धावल होती, दुसऱ्या षटकामध्ये हा नक्कीच दुसरा चेंडू व्हाईट. आपण पाहिलं की नक्कीच कव्हर्स रिजनमध्ये काय जबरदस्त झेल पकडला आणि जबरदस्त झेल पकडत असताना नवीन फलंदाज कृष्णा. कृष्णा खेळ चेंडू फळी चेंडू अडकला कळंबावरी. बघायचा की राईट आर्म ऑफ द विकेटच्या बाजूने दहा बारा फलंदाज स्टार्ट घेताना यावेळेला गोलंदाज गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये कृष्णा करता. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलं यावेळेला नक्कीच बॅटपुटला जाऊन पंच केलेला फटका. त्यानंतर बघतो की नक्कीच स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक धाव तर येते. आज सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय नामदेवजी भोई साहेब हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती येताना त्यांचंही देखील सहसा स्वागत करूया, कारण की नक्कीच खूप आवड आहे, सवड आहे. आजच्या दिवसामध्ये सवड देखील काढलेली आहे नामदेव भोई साहेबांनी आणि नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेला अतिशय चांगलं मात्र मोलाचं सहकार्य त्यांचंही देखील लाभलेलं आहे. चार चेंडू अद्याप शिल्लक. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्याचा सत्र मात्र असताना सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगरे याला तुमचा आमचा नमस्कार. श्रद्धेने मान मिळतोय, ज्ञानाने ज्ञान मिळतंय, या सगळ्या गोष्टीचा मिलाप झाला तर सन्मान भेटतोय. सन्मान देणारी ही स्पर्धा आणि सन्मान देणारी स्पर्धा असल्यानंतर राईट आर्म ऑफ द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. या हो, यावेळेला क्लासिक चेंडू सोडला होता सटीक यॉर्कररित्या चेंडूला हाताळता. पहिल्या प्रयत्नामध्ये पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ असताना थोडासा जोखीम देखील पत्करला होता फलंदाजाने. दोन धाव तर येतात खात्यामध्ये, दोन धावानंतर टीमची धावसंख्या जाऊन पुढे सरकते दहा धावसंख्या. एक फलंदाज बाद झालाय,
खुटीचा पाडा विरुद्ध पिंपळनारी यांच्यामध्ये हा पहिला सामना बघायला मिळतोय, कारण की सिरीज वाईज पहिल्या दिवसाचा विजेता दुसऱ्या दिवसातील विजेता असे हे सामने आजच्या दिवसामध्ये बघायला भेटणार आहेत. और दस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलेला आहे, चेंडू जातोय डीप फाईन लेग क्षेत्राच्या पलीकडे, चेंडू सीम आणि शपार चौकार डीजे. नंतर टीमची धावसंख्या जाऊन पुढे सरकते 14 ही धावसंख्या, कारण की नक्कीच फलंदाज आहे तो मैदानाच्या आतमध्ये कृष्णा. कृष्णा खेळतोय 6 धावांवरती आणि त्यानंतर नक्की त्याला साथ देतोय वैभव. 1 धावी होती आउट झालेला फलंदाज आपण पाहू शकाल की रवी 5 धावा काढून बॅक टू द पेव्हिलियन झाला. आणि दुसरा षटक प्रगतीपदावरती अद्याप 3 चेंडू दखे शिल्लक असेल या षटकातील, 2 चेंडू दखे शिल्लक. यस आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजीची भूमिका सिद्ध करणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्गकृती तयारीमध्ये. यावेळेला आपण पाहतो की सुपर चेंडू हात आलाय, गुड बॉलिंग सिस्टिमेट बॉल. प्रेक्षकांची गर्दी वाढत जाते, मानवरांची गर्दी या ठिकाणी वाढत जाईल, कारण की नक्कीचा मेगा फाईट. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेट पटूंची खान, ही क्रिकेट पटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. पहिल्या 2 षटकात खेळ समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 14 धावसंख्या. धावांची गती वाढवली जाईल का, सरासरी 7 एव्हरेजने ही धावसंख्या बघायला मिळते. वैभव आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती पिंपळणारी संघाचा आपण पाहू शकाल की अमोल. लेफ्टमवर विकेटच्या बाजूने पहिला चेंडू आडव्या बॅटने घेऊन मारलेला फटका, यावेळेला नक्कीच चांगला सुरेख फटका असेल. इंटू द गॅप मध्ये चेंडू जातोय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असताना एकदा तर येते खात्यामध्ये. स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण येतो, योग यावा तुमच्या भेटचा सोहळा पाहतो आपण. मात्र राष्ट्रवादी चषकाचा विळवंडीच्या मैदानातही यावेळेला सुरेखपणे चेंडूला लॉफ्ट केलाय. इंटू द गॅप मधून चेंडू निसरतोय, चेंडू सीमा रेषा पार चौकार. सुंदर फटका, सुंदर फटक्यावरती 4 धाव येतात, आणि 4 धाव येत असताना फलकावरती धावसंख्या 4 ने पुढे सरकते 18 धावसंख्या, 19 धावसंख्या बघायला भेटेल. तिसरा षटक प्रगतीपदावरती, आणि तिसरा षटक प्रगतीपदावरती असल्यानंतर बघायचं की नक्कीच पुढचा चेंडू यावेळेला मात्र सुंदरपणे चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. लॉंग लेग सीमारेषा जवळ चेंडूला जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत नामी संधी होती 2 धावा घेण्यासाठी, 2 धावा पूर्ण. यमुनेच्या तीरकाला पहिला हरिकाना वाजवितो बासरी, कुठल्या संघाची बासरी वाजेल, कुठला संघ बासरी वाजवून सणकाच्या सत्रामध्ये नक्कीच लहान होळी पेटवण्यासाठी आपल्या आपल्या घरामध्ये निघून जाईल, हे देखील आजच्या दिवसामध्ये संकेत बघायला भेटणार आहे. होळीचा सण आहे, आणि होळीचा सण असल्यानंतर बघतो की नक्कीच अप्रतिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांचं या स्पर्धेचं नाव जाते, तसंच मात्र नक्कीच संपूर्ण देशभरामध्ये नक्कीच होळीचा सण देखील साजरा केला जातोय, हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवतोय. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू, यावेळेला बिग फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. समोरच्या बाजूला चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये, आणि मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एका धावेसाठी संघर्ष होता. यावेळेला बघायचं आहे निर्णय काय येईल, जास्त पंचांचा काय कॉल येईल, नॉट आउटचा कॉल येतोय.
भीमराव गोटे साहेब हे देखील मात्र येताना त्यांचे देखील सरसा स्वागत आहे. बघा किती चांगले मात्र व्यक्तिमत्व, सुंदर व्यक्तिमत्व नामदेवजी भोई साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. प्रभाकर अप्पा देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. पुढील चेंडू याही वेळेला अंकित वन साइड मध्ये चांगला फटका बघायला मिळतो. डीप लॉंग लेग सीमा रेषा जवळ सुंदर क्षेत्ररक्षण तर केलेलं आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये थोडस चुकी झाली आणि त्याच चुकीला प्राधान्य देताना फेकी देखील तितकी चांगली झाली नाही. दोन धावा पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावाची भर पडत असताना धाव प्रगती, धाव संख्या आमची गुणलेखक पप्पूभाई आम्हाला सांगतात की धाव संख्या 124. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आतापर्यंत नक्कीच 10 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर अमोल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फलंदाजा कृष्णा असेल. खोलवर मारायचा हा देखील चेंडू होता. यावेळेला समोरच चेंडूला खेळून काढलाय आणि समोरच चेंडूला खेळून काढल्यानंतर कुठल्याही प्रकारची रणनीती बघायला भेटत नाही. एंड ऑफ द ओव्हर, 10 धावा दिल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि षटकाची समाप्ती फलकावती धाव संख्या 24. पहिलं षटक जर विचार केला तर केवळ 5 धाव संख्या होती, 6 धाव संख्या होती आणि त्यानंतर आपण 5 धाव संख्या होती आणि त्यानंतर जर विचार केला तर नक्कीच आतापर्यंत 24 धाव संख्या, 12 चेंडूचा खेळ शिल्लक. खोटीचा पडा संघ. हवा देखील हलकी हलकी आहे परंतु उन्हाचा सत्र देखील वाढला जातो आणि उन्हाचा सत्र देखील वाढत जात असताना बघणार की नक्कीच आजच्या दिवसातील हा पहिला सामना राष्ट्रवादी चषकाचा थरार आपल्याला बघायला भेटतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्क होती नक्कीच जयराम. पहिले षटक हात आलो होता अतिशय चांगल्या प्रकारे. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय, बिगचा फटका आणि बिगचा फटका येत असताना हवामध्ये चेंडू क्षेत्रक्षक तैनात आहे. झेल ड्रॉप झालेला आहे डीप लॉंग लेग सीमा रेषा जवळ आणि त्यानंतर त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना दोन धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त बघायला भेटतं आणि रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त बघायला भेटल्यानंतर दोन धावा. दोन धावाची भर पडत असताना फलकावती धाव संख्या टीमची पुढचे पुढे सरकते. 26 धाव संख्या, 1 फलंदाज बाद झालाय. काय चित्र असेल कारण सांगणारे लोक कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाही. कुठला संघ यशस्वी होईल हे देखील यावेळेला बघायचं आहे. दुसरा चेंडू खोलवर मारता चेंडू होता, चेंडू जातोय वाईडस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. थोडंसं क्षेत्रकांची जर आपण बाजू बघितली तर नक्कीच शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. शॉर्ट बॅट पॉइंट कव्हर्स असंही उजव्या साईडचं दोन क्षेत्ररक्षकाला पाहायचं भेटतंय. हो याही वेळेला खोलवर मारता चेंडू अप्रतिम चेंडूला हाताला आणि अप्रतिम चेंडूला हाताळत असताना निर्धाव चेंडू. तीन चेंडूमध्ये तीन धावा येतात, तीन चेंडू दाखे शिल्लक. सर्व कोर कमिटीचं आपण सहर्ष स्वागत करूया कारण की काय जबरदस्त मेहनत मित्रांनो. सातत्याने एका हातामध्ये टाळी वाजत नाही, टाळी वाजवण्यासाठी नक्कीच समूह लागतोय. हवेमध्ये चेंडू यावेळेला बघायचा आहे की क्लीन बॉल त्रिपाचित. डीजेला देऊया संधी, कमांड डीजे. यमुनीच्या तिरकाला पाहिला हरिकाना वाजवी बासरी. या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच गडगेश्वर युवा फ्रेंड सर्कल सेवखंडी संघाचं देखील मात्र आगमन झालेलं आहे कारण की दुसरा सामना असेल. या ठिकाणी मात्र उपस्थित झाले सेवखंडी संघ, त्यांचं देखील आपण शब्द सुनाने सरसं स्वागत करूया. दुसरा फलंदाज बाजाला फलकावती धाव संख्या आपण पाहतो की नक्कीच 27 धाव संख्या, अद्याप दोन चेंडूचा खेळ शिल्लक. फलंदाज जबरदस्त रित्या गोलंदाजी करतोय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड असेल की काय. ओ माय गॉड मित्रांनो, सवताच्या जीवाला सवताने सांभाळायचं आहे. खूपच चांगले प्रयत्न देखील केले होते. झापकन जसे आपण पाण्यामध्ये सूर टाकतोय तशी सूर फेकली होती परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. खूपच जबरदस्त प्रयत्न देखील केले होते आणि खूपच जबरदस्त प्रयत्न देखील करत असताना आपण पाहतो की नक्कीच होळीचा सण आहे, गाजा वाजा चारी बाजूला सुरू आहे आणि बघतो की नक्कीच या ठिकाणी संदीपजी वगैरे हे देखील मात्र व्यासपीठाकडे येताना त्यांचं देखील सरसं स्वागत करूया. फलकावती धाव संख्या आपण पाहू शकाल की 29 धाव संख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर पाहणार की फलंदाज स्ट्राईक इनला आपण पाहतो की कृष्णा कृष्णाच्या बॅटमधून आतापर्यंत 4 2 चौकार
आलेले आहे. नवीन फलंदाज मिस्टर बाळू स्ट्रायकिंगला यावला इन साइड आउट त्याच्यामध्ये डीप मिड ऑफच्या डोक्यावरनं सेनला क्यों काढलाय. पाठीमागे क्षेत्रक्षक देखील होता. सुंदर क्षेत्रक्षण बघायला भेटतं आणि सुंदर क्षेत्रक्षण बघायला भेटल्यानंतर दोन धावा निश्चितपणे कंप्लीट केल्या. दोन धावांनंतर फलकावरती धावसंख्या पाहू शकाल. ओव्हर नंबर चार चार सगळ्याचे समाप्त. दोन फलंदाज बाद धावसंख्या 31 लॉस ऑफ द टू विकेट. चारी बाजूला आपण पाहतो की नक्कीच किती चांगले झेंडे बघायला भेटतात आणि त्याच अनुषंगाने सोनेरी पिवळी गुलाबी हिरव्या येल्लो नारंगी अशा प्रकारे मात्र पाच रंगांनी ही सीमारेषा बघायला भेटते. काहीतरी अलग काहीतरी नवीन ही जिद्द करून दाखवली विळवंडीकरांनी. मैदान देखील तितकं चांगलं आहे, खेळपट्टी देखील तितकी चांगली आहे आणि त्याच अनुषंगाने नक्कीच याला शेवटचे सहा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज. गोलंदाजी मारुती कृष्णासाठी पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. पंतांनी आमच्यासाठी कॉल केलाय की हा अवांतर चेंडू आहे, म्हणजेच काय तर वाईटचा इशारा आहे पंतांकडनं. याला बिगेस्ट फटका येतोय लॉंग लॉंग गो गोवे. बिग चेंडू बिग फटका चेंडू सी मारे शपार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण. यावेळेला उंच पुरा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. षटकार मारला परंतु त्यानंतर दुसऱ्याच्या सेंडवरती विकेट जातोय. बॅक टू द पेव्हिलियन मिस्टर कृष्णा. आपल्या संघाचा डाव सांभाळण्याचं कार्य तर केलं होतं परंतु आपल्या संघाचा डाव सांभाळण्याच्या कार्यामध्ये आपण बघतो की अँड इज गॉन बिग विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विष्णू. रन संग्राम आहे क्रिकेटचा आणि रन संग्राम असल्यानंतर नक्कीच बघायचा की आज शेवटचा दिवस शेवटच्या दिवसामध्ये कुठला संघ इतिहासाच्या पानावरती रयतेच्या मानावरती विश्वासाच्या प्रमाणावरती मातीच्या कणावरती आणि या मैदानातील कुठला संघ नाव करेल हे सतत आपल्याला बघणं गरजेचं आहे. जलद गतीने चेंडूला सोडण्याची पूर्व तयारी दाखवत असताना वाईटचा कॉल येतोय. पंचांकडनं अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. बॅटम राऊंड विकेटच्या बाजूने सरळ बॅटिंग. याही वेळेला चांगला फटका बघायला भेटतो आणि चांगला फटका बघायला भेटल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आई आई विहीर बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात वेल बघ आणि त्याच वेलीला फुल बघ आणि त्याच फुलाचा सुगंध बघ. शेवटी स्नेहाचा सुगंध दरवतो आनंदाचा क्षणे तो योग यावा. तुमच्या भेटचा सोहळा पाहतो आपण विळवंडी चषकाचा राष्ट्रवादी चषकाचा. बॅटम राऊंड विकेटच्या बाजूने नाही तर या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज टॉप टेनचा चेंडू स्पर्श होतोय. चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे सहा धावींसाठी. धावसंख्या 46 बघायला मिळते आणि 46 धावसंख्या असल्यानंतर बघतो की अद्याप शेवटचे दोन चेंडू शिल्लक. असं वाटत होतं की नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश तर येईल आणि त्यानंतर आतापर्यंत 46 धावसंख्या उभी केलेली आहे.
अद्याप शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि अद्याप शेवटचे दोन चेंडू शिल्लक असल्यानंतर त्याच्या बॅटमधून हा षटकार आला मिस्टर बाळू बाळ्यानु विष्णू ही जोडी मैदानच्या आतमध्ये खेळताना शॉर्ट चेंडू यावेळेला नक्कीच क्लासिक फलका पकडला पडतोय उचल बंदी टाक करंगी देर हरी कटलावरी चेंडूला झेललाय मिड विकेटच्या रिजन मध्ये फलंदाज बाजतोय मिस्टर बाळू बॅटम राऊंड विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून करण्याची पूर्व तयारी दाखवत असताना हलक्याचा एच देखील घेतला होता पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं आणि पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या बघायला मिळते ती निर्धारित पाच षटकाचा खेळ समाप्त तीन फलंदाज बाद झाले 47-48 धावांचं लक्ष जयराम यांनी मात्र दोन षटक हाताळले अमोल यांच्या मात्र एक षटक हाताळलं योगेश यांनी एक षटक हाताळलं योगेश यांची चांगली गोलंदाजी देखील बघायला भेटली होती त्यानंतर शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्की तर चांगली गोलंदाजी बघायला भेटली नाही कारण की दोन चांगले मोठे फटके आले आणि दोन मोठे फटके येत असताना त्या मोठ्या फटक्याच्या बळावरती दोन षटकांच्या सहाय्यामध्ये धावपळकावरती धावसंख्या झाली 47-48 धावांचं लक्ष गोलंदाजी मारकृती देखील मध्ये तयारी तानाजी मंगेश आणि त्याचा सहकार्य असेल तो किरण प्रिकांची गर्दी वाढत जाते अलर्ट प्रमाणे प्रशांची गर्दी बघायला मिळते मैदानाच्या चारही बाजूला कातर मात्र नक्कीच मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा पहिला चेंडू तानाजी यांचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज
वाघेरा संघ देखील यार्कीने उपस्थित होतोय. वाघेरा संघाचे देखील सरसं स्वागत करूया. वाघेरा विरुद्ध सेवखंडी यांच्यामध्ये होणारा पुढचा सामना टॉस करण्यासाठी आपण संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू जलद गतीने चेंडू असलेला होता, नक्कीच ऑन साईडला मोठा फटका खेळण्याची पूर्व संकल्पना देखील दाखवली होती. पॅड लाईन वरती येणारा पहिला चेंडू. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेला मात्र नक्कीच अतिशय महत्वपूर्ण मात्र योगदान देणारे ज्यांचं मॅनेजमेंट, ज्यांचं कर्तृत्व, ज्यांचं वकृत्व मिस्टर गोरखजी आणि त्यांच्या समयत भाऊराज आमच्या समयत मात्र नक्कीच अतिशय चांगलं कार्य करताना स्कोरिंगचा अपडेट करण्यासाठी सज्ज. मिस्टर आपण पाहू शकता की पप्पूभाई होळीचा सण देखील आजच्या दिवसापासून सुरू झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू यावेळेला नक्कीच चुकीच नजर ठरली. चेंडू बॅटवरती आलाय हे चित्र लक्षात येताना यावेळेला नक्कीच पहिला फलंदाज बाद होतोय पिंप नारे या संघाचा. पहिला फलंदाज मिस्टर मंगेश बॅक टू द पेव्हिलियन बिझी किरण. जे बॅनर समोर जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती असेल की आपण मात्र थोडासा साईडला बसायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे. आमचे मित्र त्र्यंबक भाऊ आपण त्या प्रेक्षक वर्गांना मात्र थोडासा साईडला ठेवा, कारण की नक्कीच थेट आपल्यासाठी मंडप देखील मात्र उपस्थित आहे. या मंडपमध्ये येऊन मात्र आपण जरा आपलं आसन ग्रहण केलं तर अतिशय मोलाचं सहकार्य लाभेल तुमचा. यस धन्यवाद तुम्हालाही देखील देतोय आमच्या विनंतीला, आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला. कॅमेऱ्याच्या माध्यमातून नक्कीच अतिशय चांगलं छायाचित्र देखील टिपलं जात आहे. सगळ्यांचं सरसं स्वागत आहे. यावेळेला राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच मोठा फटका येत आहे. हाय हँड हँडसम डीप लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका आला, कारण की नक्कीच ऑन साईडचा क्षेत्ररक्षण फास्ट आहे, आउटफील्ड देखील तेज आहे. याच अनुषंगाने कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे गोलंदाजाला समजायला मार्ग नाही. फलंदाज सप्पल होणार होताना यावेळेला नक्कीच वाईडचा कॉल येत आहे. आव्हान आहे 48 धावांचा. या मैदानातील सगळ्यात एक सर्वाधिक धावांचा डोंगर उभा केला होता जलालपूर या संघाने. पहिल्या दिवसामध्ये 118 धावा आल्या होत्या पहिल्याच दिवसामध्ये, परंतु नक्कीच हा संघ आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर जाताना बघायला भेटला. रवळगाव संघ देखील आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहील. कालच्या दिवसामध्ये पिंपळपाडा संघाने अतिशय दमदार खेळ केला आणि त्यानंतर मास्टर ब्लास्टर निरगुडे संघ देखील येईलच काही क्षणातच. रॅटम ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला जागा आपण चेंडूला खेळून करण्याची तयारी दाखवत असताना हॉयमध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षकच्या नात आहे यावेळेला झेला ड्रॉप केलेला आहे आणि झेला ड्रॉप करत असताना सुवर्ण संधी आणि सुवर्ण संधीचं सोनं करता आलं नाही. काल आपण पाहिलं होतं की नक्कीच कालच्या दिवसात जर खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच जो ऑपोजिट संघ होता गाळोसीच्या क्षेत्ररक्षकांनी विशालसारख्या फलंदाजाला जीवनदान, निलेशसारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं होतं आणि निलेश यांनी मात्र अतिशय दमदार खेळ करत आपल्या संघाला अंतिम 8 घेऊन जाण्याचा मानस दाखवला, धाडस दिला. यॉर्करित्या चेंडूला हाताळण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारताना आपण पाहतो की एक धाव तर येते आणि एके देवाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या पुढे सरकेल. एकाच षटकाचा खेळ समाप्तीचा कॉल येतोय आणि एकाच षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 9. अद्यापि जवळजवळ 39 धावांचं लक्ष आणि 39 धावांचं लक्ष लागत असताना 24 चेंडू 39 धावांचं लक्ष थोडंसं फास्ट घ्या. मित्रांनो उन्हाचा सत्र आहे त्याच्यामुळे मात्र नक्कीच आपण जास्त टाइमपास करू नका आणि खूप पाणी प्या, भरपूर पाणी प्या आणि नक्कीच खेळा.
मुरलीधर बेनकुळे यांना देखील विनंती करतो की निकट आपण मात्र मंडपामध्ये येऊन मात्र आपलं आसन ग्रहण करायचं आहे. प्रमुख व्यासपीठावरती आपण येऊन मात्र आपलं आसन ग्रहण करायचं आहे. मुरलीधर बेनकुळे यांना विनंती असेल. पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त झालेला आहे. फलकावती धावसंख्या आपण पाहू शकाल की निकट 9 धावसंख्या. सर्व गावचे सन्मान नागरिक सामन्याची मजा घेताना ऑन साईडला मोठा प्रकार खेळण्याची पूर्व तयारी करत असताना नो मॅन स्टँड मध्ये चेंडू बघा. चेंडू जाण्यासाठी राजी नाही. चेंडू माघारी येतो आणि चेंडू माघारी येत असताना बघतो की एक धाव तर येते खात्यामध्ये. गर्मीचा माहोल थोडासा बघायला भेटतोय. नामदेव भोई साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच एक सुंदर कार्य करणारे प्रभाकर अप्पा हे देखील मात्र व्यासपीठावरती आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की बेनकुळे साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती येताना त्यांचे देखील सरचं स्वागत. ओर्दस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू समोरा चेंडूला उडवला होता आणि समोर चेंडूला उडवल्यानंतर बघतो की नक्कीच हवेमध्ये चेंडू सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन गेला होता. आणि सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन गेल्यानंतर एक धाव आहे खात्यामध्ये. एक धावाची भर पडते फलकावरती. एका धावानंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल आपण पाहू शकाल की 11 धावसंख्या. आव्हान आहे ते 48 धावांचं आणि त्याचा 48 धावांचा पाठलाग करणारा हा संघ खुटीचा पाडा नाही तर पिंपळणारे संघ. प्रत्येक दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या सोनेरी किरणाने. या खेळाची सुरुवात झाली चिंडुपळीच्या या खेळाने. आपण पाहतो की नक्कीच लख प्रकाश आहे आणि लख प्रकाश असल्यानंतर अद्याप आव्हान तर 48 आहे परंतु प्रत्युत्तर देण्याची धमक आहे की नाही हे देखील बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. पहिल्या दोन चेंडू होती दोन सिंगल. गोलंदाज आहे तो गोलंदाजी मार्क होती. आपण पाहतो की देवा और सही टॉप स्टंपला बॅट टू पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला घेऊन जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 4 धावींसाठी. चान्स भेटला आणि चान्स भेटल्यानंतर चेंडूला पाठवलं सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. काय जबरदस्त फटका देखील होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील होता परंतु क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण करण्यासाठी एक प्रत्युत्तर बघायला भेटलं नाही क्षेत्ररक्षकांकडनं. आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार चौकार. दाबारा पळवण्याचा स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी याही वेळा मध्ये हा सुपर चेंडू. कारण की नक्कीच आउट साईड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलं होतं आणि आउट साईड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवत असताना निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. चार चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असल्यानंतर बघायचं की या ठिकाणी राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 पळवण्याचा स्टार्ट घेताना पंतांना क्रॉस करताना यष्टांना क्रॉस करताना देवा करतोय गोलंदाजी. जागा पण ऑन साईड मध्ये मोठा फटका खेळतोय. लॉफ्टर केलाय चेंडूला स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील होता. झेल घेण्याची नामी संधी होती परंतु झेल घेता आला नाही आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा येतात खात्यामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतो की नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हरिचंद्रजी वाघेरे यांनाही देखील मात्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हरिचंद्रजी वाघेरे आपण व्यासपीठावर येऊन मात्र आपलं आसन ग्रहण करायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 पळवण्याचा स्टार्ट केला. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीच पिचिंग तर आउट साईड ऑफ स्टंपला चेंडू झाल्यानंतर लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडचा कॉल देखील पंचांकडून येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक यावेला समोरचा पाय पुढे काढला. नक्कीच शॉर्ट थर्मॅनच्या रिझन्स मध्ये चेंडूला घेऊन काढलाय. हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर पाहतो की एक धाव येते. एके धावची भर पडत असताना धावपळकावती धावसंख्या बघायला भेटते ती तब्बल 19 धावसंख्या. यानंतरचा सामना सेवकंडी विरुद्ध वाघेरे. टॉस करण्यासाठी 2 संघाच्या संघटनेकडून विनंती करतो की आपण मात्र व्यासपीठावर यायचं आहे. समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. आणि त्यानंतर नक्कीच उपस्थित व्यासपीठावरती आपण बघतो की नामदेव भोई साहेब यांना मात्र विनंती असेल. भोई साहेब आपण मात्र त्या या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे.
तिसरं षटक सुरू होत आहे. तिसऱ्या षटकातील मात्र पहिला चेंडू अतिशय जबरदस्तरित्या हात आला आहे. आव्हान आहे ते 48 धावांचं आणि आतापर्यंत पाठलाग करताना फलकावती धावसंख्या 29. शॉर्ट चेंडू सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडूला क्यों करतोय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. त्या ठिकाणी नक्कीच त्र्यंबकजी घोटे देखील मात्र उपस्थित आहेत बॉल देण्यासाठी. सुंदर सहकार्य अप्रतिम कार्य. जेव्हा तुम्ही या खेळपट्टीवरती शॉर्ट चेंडू टाकाल तेव्हा मात्र मोठा फरक येईल यामध्ये शंका नाही. समान गावच्या सन्मानित नागरिकांचा कोलवर मारचा चेंडू डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील आहे. ताना सौता असल्यानंतर थोडस या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण झालं आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला दोन धावींसाठी. धावसंख्या वाढती धावपळ करते. धावसंख्या आपण बघतो की 27 धावसंख्या. मंत्रमुग्ध करणारी ही स्पर्धा आणि मंत्रमुग्ध करणारी स्पर्धा असल्यानंतर यो मेस हिट क्लीन बोल त्रिपाचित डीजे धावसंख्या 27. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना नक्कीच काय चांगली जबरदस्त गोलंदाजी रवी यांची. आउट झालेला फलंदाज आपण पाहतो की नक्कीच निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना होय मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघायचा की नक्कीच झेल घेतला जाईल की नाही. काकेत कळसा गावेला वर्षा कारण की नक्कीच सूर्याची किरण तेच प्रखर असल्यानंतर चेंडूवरती नजर जमली नाही या क्षेत्ररक्षकाची. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 3-3 षटके समाप्त. दोन बाद फलंदाज एक बाद फलंदाज दोन बाद धावसंख्या झाली 28. अद्याप जवळजवळ विचार केला तर 20 धावांचं लक्ष. चेंडू शिल्लक आहे ते 12 चेंडू 20 धावा. काय मॅच जबरदस्त बघायला मिळते कारण की 12-20 धावांचा लक्ष पिंपळणारे संघाला जिंकण्यासाठी. आव्हान पूर्ण केलं जाईल का पिंपळणारे संघाकडनं हे देखील मात्र बघणं गरजेचं आहे. आणि खुटीचा पाडा संघाकडनं हा गोलंदाज गोलंदाजी मारकृती तानाजी. पहिला चेंडू जबरदस्तरित्या हात आला आउटसाइड टॉप स्टंपला चेंडूला ठेवल्यानंतर बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कोती तयारीमध्ये. समोर चेंडूला क्यों काढलाय तत्पूर्वी नक्की डायरेक्ट हिट आहे की नाही नाही बघा. या ठिकाणी समोर तंततंत लाईन मध्ये होता तरी देखील मात्र नक्की डायरेक्ट हिट झाली नाही. शेवकडी संघ निर्णय काय आपला यस बॅट. आज मात्र नक्कीच चंद्रकांत गायकवाड आपल्याला बघायला भेटत नाही अर्थात जबाबदारी सांभाळावी लागेल ऍज अ कॅप्टन थोडीशी प्रॅक्टिस करताना. दहा चेंडूचा केस शिल्लक आहे. दहा चेंडू मध्ये धावा लागतील त्या 19 धावा. थांबून चेंडूला खेळून थांबून चेंडूला खेळून काढण्याचे पूर्ण तयारी करत असताना आपण पाहतो की एक धाव. निसर्ग रूपी वातावरण आणि निसर्गरूपी वातावरण असल्यानंतर नक्कीच याच निसर्गरूपी वातावरणामध्ये दिंडोरी तालुक्यामधला नंबर 1 मैदान
अलर्ट गर्दी प्रेक्षक वर्गांची, अलर्ट गर्दी मानवरांची, सातत्याने प्रत्येक दिवसामध्ये जी प्रेक्षकांची जी गर्दी आहे आपल्याला बघायला मिळते. काय चित्र आहे, नऊ चेंडू 18 धावांचं लक्ष्य, 9 दुना 18. समोर चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवत असताना डिप्लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडू जाताना बघायचा की नाही दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ आहे. फेकी तर तितकीच चांगली झाली होती. दोन धावा पूर्ण आणि दोन धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकेल. 8 चेंडू 16 धावांचं लक्ष. पहिला सामना काय जबरदस्त बघायला भेटतोय. सिंहगडावर सिंहजंजला पावनखिंडीत बाजी पडला. जासीची राणी लक्ष्मीबाईंनी गाजवली तलवार. सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हाच जन्म काय मित्रांनो, हजार जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. पुढील चेंडूवरती बिग फटका येतोय. म्हणजे चेंडू बघायचा की नक्की डीप लॉंग पूर्ण क्षेत्र क्षेत्र चेंडू खाली झेल ड्रॉप. दोन धावा पूर्ण, 7 चेंडू 14 धावा. पकडो क्या तो जीतो मॅच, टेक द कॅच, विन द मॅच. प्रेक्षकांच्या मनाची मात्र नक्कीच एक धडकी वाढली जाते. कुठल्या साईडला कुठला संघ विजयी ठरेल आपण पाहतो की राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना याही वेळा गोलंदाजी मार्कोटी तयारी मध्ये, फलंदाजी मार्कोटी तयारी मध्ये. समोरच्या बाजूला चेंडू खेळून करण्याची पूर्व तयारी. डायरेक्ट हिट करण्याचा मार्ग नाही, त्याला माहित आहे की नक्कीच तंतोतंत असल्यानंतर देखील डायरेक्ट हिट झालं नाही. तर आपण पाहतो की 5 षटक. एक धाव येते ओव्हर नंबर 4 4 षटकाचा खेळ समाप्त. धावपळकरती धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावसंख्या. 13 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष. रुणू जुनूक झालं, पीठ जात्या त्याटलं. व्यासपीठावरती आपण मात्र बघतो की नक्की मिस्टर लखन भाऊ यांचंही देखील आगमन झालंय. त्यांचंही आपण शब्द सुनला आणि सरस स्वागत करूया. कारण की काय जबरदस्त मॅच, काय सामना रंगतोय हे खऱ्या अर्थाने या विडवंडीच्या मैदानाचं एक रहस्य आहे. स्वीकारण्याची ताकद कोणाकडे आहे? जिंकण्यासाठी धैर्य लागते परंतु पराभव स्वीकारण्यासाठी ताकद लागते. एक संघ हरणार आहे, एक संघ जिंकणार आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. चारी बाजूला डोंगर, विडवंडीचा सुप्रसिद्ध मैदान, दिंडोर तालुक्यामधला विळवंडी गावाचा आन बान शान असलेली स्पर्धा. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यस लेट्स गो. गोलंदाजी मार्कोती विष्णू. पहिला चेंडू सरळ बॅटने इनसाइड आउट एरियामध्ये, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोक्यावरनं चेंडू जातोय. खूप चांगले प्रयत्न देखील त्या ठिकाणी केले होते परंतु पाहतोय की नक्की चेंडू जातोय कव्हर्स पॉइंटच्या बाजूला जाईल की नाही. चांगले प्रयत्न आणि चांगले प्रयत्न यस आलं परंतु चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार जातोय. हडबडाट मध्ये गडबड केली जाते. आउटफील्ड देखील तेज आहे आणि आउटफील्ड देखील तेज असल्यानंतर चेंडू सीमारेषा पार. चेंडू सिलेक्ट आहे ते 5 5 चेंडू 9 धावांचं लक्ष. अनेक असे आपण सामने पाहिले ते याच मैदानावरती आणि अनेक सामने पाहत असताना बघतो की नक्कीच अशा परिस्थितीत कुठला संघ कधी अग्रेसर होईल येणारी वेळ काळ तुम्हाला सांगून जाईल. ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल परंतु पाहायचं आहे की या ठिकाणी कुठला संघ इतिहास बनवेल. उंचपरा पटका जातो. यावेळेला ड्रॉप केले चेंडूला. चेंडू डीप लॉंग ऑन क्षेत्राच्या पलीकडे 6 धावांसाठी. ट्रॉफीवरती चेंडू येऊन लँड होतोय म्हणजेच काय ट्रॉफी तुमच्या ताब्यामध्ये आहे की काय? मानवंदना देणारा हा पटका. मानवंदना दिलाय ट्रॉफीला. सरळ लेंथवरती टाकला चेंडू. ओव्हरपिच चेंडूचा समाचार घेताना चेंडूला पाठवले डीप लॉंग ऑन बॉन्डच्या वरनं षटकार. आता मात्र धावा लागतील त्या 3. चेंडू सिलक आहेत ते 4 4 चेंडू 3 धावा. कुटीचा पडा संघ दुसऱ्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स केला होता. पहिल्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स करणारा टिंपळणारे संघ आज देखील अतिशय चांगली फलंदाजी करतोय आणि चांगली फलंदाजी करत असताना हा फलंदाज यावेळेला गुंगारा देऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. सामना अजूनही संपला नाही कारण की मी सातत्याने सांगतो की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो विसावतो वेळ जाऊ देतो
पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दशक तो दरारा खराब लेन खराब लाईन वरती चेंडूला सोडलाय. क्षेत्ररक्षक त्याही नात आहे. चेंडू सीमा रेषा पार चौकार आणि यावेळेला सामना जिंकला. चला लाईन अप करून जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एक दुसऱ्याला सेकंड घ्यायची आहे. विनंती आहे तुम्हाला. स्पर्धा जबरदस्त आहे. या स्पर्धेचा हा उल्लंघ शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामध्ये पहिला सामना. कारण की पहिल्या दिवसाचा विजयी संघ या ठिकाणी विजयश्री खेचून आणतोय. अंतिम चार मध्ये जाण्याचा मानस मिळतोय. आणि खोटीचा पळा संघाला देखील आपण शुभेच्छा देऊया. काय चांगली फलंदाजी बघायला भेटली.